नमस्कार मित्रांनो, मी भागचंद झांजे, शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं ध्येय बाळगलेला माणूस. नेहमी मी महाराष्ट्रातील असंख्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांना भेटी देत असतो आणि त्यामध्येच आज मी नांदेड शहरामध्ये लक्ष्मीताई यांच्या या चहा स्टॉलला भेट देत आहे. अगदी चांगलं इयत्ता 12वीचं शिक्षण असून स्वतःचा त्या ठिकाणी ते व्यवसाय करतायत. आपण त्यांच्याशीच त्यांचे काही प्रश्न आहेत ते जाणून घेऊ किंवा त्यांचा जो व्यावसायिक अनुभव आहे तो त्या ठिकाणी जाणून घेऊ. अगदी सकाळी 4 वाजता हॉटेल व्यवसायाची सुरुवात करतात ते संध्याकाळपर्यंत, असा हा त्यांचा दैनंदिन दिनक्रम आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधू. ताई, मला एक सांगा की तुम्ही ज्यावेळेस ही सुरुवात करताय हॉटेलची या समोर, तर सकाळी किती वाजता समोर आहे समोर? मी घरी 2:30 उठते. हो, 2:30 उठून 3:30-4 निघते घरून, 4 गाडा उघडते. 4 वाजता? हां, 4 वाजता. तर ज्यावेळेस तुम्ही व्यवसायाची सुरुवात केली त्यावेळेस किती गुंतवणूक केली बरं? मी खाली 1,500 भांडवल घेतलं. 1,500? हो, 1,500. आणि गाडीचा मालकाचं पहिलंचं भांडवल होतं, त्यानं सांगितलं बाई तुझ्या जेव्हापाशी पैसा येईल तोपर्यंत तू वापर हे भांडे माझ्याकडे शिग्या सगळं, नंतर तुझ्याकडे पैसे आले तेव्हा तू माझं मला परत कर. मला त्यांनी अशी साथ दिली गाडी पहिल्याच्या मालकाने. आणि 3,000 गाडा भाड्यानं घेतला. 3,000? हां, 3,000. तर आता म्हणजे किती वर्ष झालं व्यवसाय? आता 3.5 वर्ष होते. 3 वर्ष होते. 3 वर्ष? हां. तर व्यवसायाची सुरुवात सकाळी किती वाजता करता बरं तुम्ही? मी 4 करते. 4 वाजता? हां, दररोज 4. किती वाजेपर्यंत? समजा 5:30-6 वाजेपर्यंत. 5:30-6 वाजेपर्यंत. तर मला एक सांगा, हा व्यवसायाचा तुमचा अनुभव कसा आहे किंवा ग्राहक कशा वर्गाचा आहे किंवा काय अनुभव आहे तुमचा व्यवसाय संदर्भात? व्यवसाय चांगल्या प्रकारचा आहे. चांगले लोक येतात, चांगले पण येतात, इथं वाईट पण येतात. आपल्याला काही संबंध नाही त्यांच्याशी. ताई चहा द्या म्हणलं की चहा द्याचं, ताई हे द्या म्हणलं की द्याचं, काही सांगितलेली वस्तू देऊन टाकायचं, आपल्या आपल्या कामाला लागायचं. आता एक दिवसभरामध्ये तुमचा जवळपास किती कस्टमर या ठिकाणी चहा पिण्यासाठी येतो? माझ्याकडे 1,500 येत असतील. हां, नक्कीच. म्हणजे आपलं जे कुटुंब आहे ते या व्यवसायावर चालतं का? हो, चालतं. किंवा आता महाराष्ट्रातील असंख्य माता भगिनी त्या ठिकाणी फोन करत असतात आम्हाला नेहमी की सर आम्हाला हा व्यवसाय करायचा तो करायचा, तर मला सांगा छोट्या व्यवसायाचा तुमचा अनुभव कसा आहे? अनुभव चांगला आहे, त्यांनी जरूर करावा असं माझी. तुम्ही काय संदेश द्याल महाराष्ट्रातील असंख्य तरुणांसाठी? समजा चांगलं करोनासाठी काय, मी आता करोना होता तर करोनाचं रोडवरच आहे. एक दिवस मी घरी नाही. सगळे साहेब लोक म्हणायचे बाई करोना तुला होईल, तू मरून जाशील. मी सांगायचं सर ज्या मरण आहे त्याच्यात ते मरल, आता आम्ही काय खायचं? इथं थांबाय, इथं नाही करायचं तर काय खायचं? करोना झाला तर झाला, पण मास्क तरी लावा की तोंडाला. साहेब लोक आले की मास्क लावायचं आणि गेलं की काढून टाकायचं. दमकुंडी इथं गरम आधीच असं करायचं. म्हणजे मागे पुढे बी. हां, मग ते साहेब लोकायला चहा पाणी, साहेब लोकायला हसायचं, पण सगळे ओळखीचे होते ना. सगळं साहेब तुम्ही असं म्हणता आणि इथं कशाला चहा पिता? आहे माय तुझंच उघडं आहे इथं एवढ्या नांदेडमध्ये, तूच आम्हाला ते आलीस बरं झालं एवढं. लवकर जा जा असं सांगायचं त्यांनी. म्हणजे पूर्ण कोरोनातही तुम्ही करोनात? मी नाही नाही, 1,00,000 रुपयाची मी कमाई केली. कमाई केली? हो, 1,00,000 रुपयाची केली. 10,000-12,000 धंदा व्हायचा माझा चहा ऐकायचा त्यावेळेस. हां, त्यावेळेस पूर्ण इथं ग्लोबल दवाखान्यातली कॅन्टीन सुद्धा बंद केली ती. हां, तर ती कॅन्टीन सुद्धा परवाना नव्हता की चालवायचं बंद करा म्हणून असं हे करायचं. आणि मला सांगा त्यावेळेस तुम्ही म्हणजे कशा पद्धतीचा व्यवसाय केला कोरोना काळात? व्यवसाय मी जे रोजच्या पद्धतीने करायचा ते करायचं. मला महाग माल भेटायचा. आता 5 रुपयाचा तोटा 40 रुपये 50 रुपये झाला. 150-140 रुपयाचा तोटा 1,100 रुपयाला पुढा देऊ लागली. मग आता आम्हाला काय पडणार आहे? त्याच्यात सगळे लोक लपून चोरून हे करायचे. आपण पण मी हे करायचं व्यवसाय केला. आणि चहा 5-6 रुपयाला सुद्धा मी चहा केला नाही. गोरगरीब लोक करतात म्हणून असं. हा, असं करायचं. हा, मग असं आहे का ते?
तर मला सांगा की तुम्ही हा जो त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करायच्या अगोदरची तुमची कशी परिस्थिती होती? खूप वाईट होती, खूप म्हणजे खूप सांगण्यासुद्धा येणार नाही इतकी वाईट होती. खूप सांगण्याची सुद्धा मी सांगत सुद्धा रोडला आहे, सांगत पण नाही इतकी.